नमस्कार मंडळी, मी मधुरा. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. आणि आत्ता सकाळचे 5:30 वाजलेत आणि तुम्ही सगळे विचार करत असाल मी सकाळी सकाळी का इथे उभी आहे आणि तुमच्याशी बोलते आहे. तर कारणही तसं खास आहे, कारण आज आपण आणि आत्ताच मधुराज रेसिपी मराठीवर 10,000 सबस्क्रायबर क्रॉस केले आहेत, आणि ते पण जवळजवळ फक्त 1.5 महिन्यात. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि 10,000 सबस्क्रायबर स्पेशल मी आज सगळ्यात पहिला मधुराज रेसिपी मराठीवरचा व्हिलॉग बनवते. तर आज दिवसभरात काय काय होणार आहे, आता मी छोले उकडायला ठेवले आहेत. आज आमच्याकडे खूप 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 सारे गेस्ट येणार आहेत, जवळजवळ 25 ते 30 तरी गेस्ट येणार आहेत. तर खूप धमाल आणि मज्जा येणार आहे. सगळ्यात आधी मी माझ्या मुलीला उठवते, कारण तिची 6:20 बरोबर स्कूल बस स्कूल व्हॅन येते, त्यामुळे मला तिला आधी सगळ्यात आधी तयार करायचं आहे. से गुड मॉर्निंग. अगर गुड मॉर्निंग मन के मैसे आता तिच डब्यासाठी मी तिला गव्हाच्या पिठाचं घावन देते. दोन ब्रेक होतात तिच्या स्कूलमध्ये, एक लॉंग ब्रेक आणि एक शॉर्ट ब्रेक. लॉंग ब्रेकसाठी गव्हाच्या पिठाचं घावण आणि शॉर्ट ब्रेकसाठी ब्रेड ऑमलेट देते, तिचं फेवरेट. तर आधी आपण घावण घालून घेऊयात. इथे पीठ तयार आहे माझ्याकडे आणि इथे मी दोन छोटे छोटे तवे वापरते. तिला जेव्हा मला डब्यात मला 3 डबे ढोकळे बनवायचे आहेत. मी शक्यतो मायक्रोवेवमध्येच बनवते ढोकळा. हे पीठ मी संध्याकाळी झोपायच्या आधी तयारी करून ठेवली होती, आता मी फक्त हे पॅनमध्ये घालून मायक्रोवेव करणार आहे. आणि इथे मी ढोकळ्याचं पीठ तयार करून घेतलं आहे आणि ह्या ट्रेला पण छान तेल लावून घेतलेलं पीठ घालायच्या आधी. स्कूलला यायची गडबड, जाम पळापळ असते आमची रोज. तिची व्हॅन बरोबर 6:20 येते आणि तोवर मला तिचे 2 टिफिन तयार करायचे असतात आणि तिने जात तोवर मंथन उठायची गडबड असते. आणि इथे हा मनसेचा डबा तयार आहे. हे गव्हाच्या पिठाचे घावणं, याची रेसिपी वेबसाईटवर आहे. ही खोबऱ्याची चटणी, त्यानंतर थोडेसे काकडीच्या स्लाइसेस आहेत. आणि इथे शॉर्ट ब्रेकसाठी मी ब्रेड ऑमलेट करून दिले तिला, एक स्लाइसचं ब्रेड आणि एक अंडं. आणि आता मी मनस्वीला खाली व्हॅनमध्ये ड्रॉप करणार आहे. आणि आठवड्यातून एकदा आम्ही मैत्रिणी मिळून टेकडीवर जातो. इथे आमच्या घराजवळ एक छान टेकडी आहे, तर आम्ही टेकडीवर वॉक करून येणार आहे. मंथन उठला आहे, त्यामुळे आत्ता मलाच कॅमेरा होल्ड करावा लागतं. आम्ही आत्ता निघतो आहे बाय. या बाहेर मी रांगोळी काढली आहे, रांगोळी दाखवते मी तुम्हाला. कालच काढून ठेवली आहे रांगोळी. होपफुली तुम्ही बघू शकता रांगोळीच्या क्लिप्स मी आत्ता टाकते कसे काढले ते. तर सगळ्यात आधी मी ऑरेंज किंवा केसरी रंग घालते गाळणीने. आणि केसरी रंग घालून झाला की लाल रंग घालते. इथे थोडा उजेड कमी आहे, त्यामुळे कलर्स हवे तसे छान दिसत नाही आहेत.
आणि खरं तर मी रांगोळीमध्ये असे की फार एक्सपर्ट नाही आहे, त्यामुळे मी आधी शक्यतो हलक्या हाताने थोडंसे डिझाईन काढून घेते आणि मग त्यावर मी परत ट्रेस करते. तर डिझाईन मी शक्यतो गुगल करून, सर्च करून मला आवडतील जमतील सोप्या अशा डिझाईन पिकअप करते आणि मग त्या काढते. मधलं डिझाईन काढून झालं की मी इथे आकाशी कलर भरते, आकाशी रंग. त्यानंतर अर्थातच खूप सारे पाहुणे येणार आहेत, त्यामुळे सुस्वागतम म्हणजेच वेलकम. त्यानंतर तांबडा रंग चाळणीने चाळून भरते. मी आता इथून पुढे फोनवर शूट करते, त्यामुळे क्वालिटी एवढी चांगली येऊ नाही शकत. आणि टेकडीच्या पायथ्यापर्यंत आम्ही गाडीवर जातो. ही माझी गाडी आहे. बाय भाऊ. नाही थांबले ते जातो जातो काही नाही करत. आत्ता आम्ही टेकडीच्या पायथ्याशी आणि टेकडी चढायला चालू केले. साधारण एक 45 मिनिट लागतात टेकडी पूर्ण चढेपर्यंत. आणि हा सिटी व्ह्यू आहे, टेकडीच्या पायथ्यापासूनच मस्त असं सिटी व्ह्यू दिसतो. वातावरण खरंच खूप छान आहे, भरपूर घनदाट आणि गच्च झाडी आहेत. बऱ्याचदा टेकडीवर मोरही दिसतात. आज बघूयात आमच्या नशिबात मोर दिसणं आहे का नाही ते. आणि आपण टेकडीजवळ आलोत आणि इथे टेकडीच्या जवळ म्हणजे मंदिराजवळ छोटंसं असं त्यांनी फार्म टाईप केलं आहे, ॲनिमल फार्म. आणि इथे ही सगळी बदकं आहेत, तुम्ही बघू शकता मस्त गोंडस अशी बदकं. काय आहेत त्यानंतर टेकडीवर आल्यावर हे तळजाईचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊन मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार नाही आहे, कारण फोटो काढायला किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगला मनाई आहे आणि मला रूल्स फॉलो करायला आवडतं. आणि आता मंदिरामध्ये आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आपण आता खाली निघालो आहे घरी जायला. होपफुली आम्हाला रस्ता सापडेल, कारण बऱ्याचदा आम्ही वाटा चुकतो टेकडी चढताना आणि उतरताना. टेकडीवरून जाऊन आले, मंथनचे पण छान व्यवस्थित आंघोळ वगैरे झाले. आणि आत्ता इथे ब्रेकफास्टसाठी मस्त गरम गरम कांदे पोहे केलेत.
हां आमच्या घरात एक फेवरेट असा ब्रेकफास्ट आहे, कांदे पोहे. म्हणतो तू खाणार का? नाही आवडत. आणि आज खूप नुसते शेंगदाणे नाही खायचे म्हणतो. नुसते शेंगदाणे नाही खायचं, पोहे पण खायचे, सगळं खायचं. नुसते शेंगदाणे खायचे नाहीत, पोहे पण खायचे. ये मी फीड करते. आणि आज खूप धमाल येणार आहे. आज केळवण आहेत आमच्याकडे, तर योगायोगाने माझ्या नवऱ्याच्या म्हणजे माझ्या सासरकडे त्यांच्या मामेभावाचं पण लग्न आहे आणि मावस भावाचं पण लग्न आहे, आणि माझ्या इकडे पण माझ्या मामेभावाचं आणि मावस बहिणीचं लग्न आहे. त्यामुळे आज त्यांचं केळवणाचा कार्यक्रम आहे. आणि माझ्या आजोळी एकत्र कुटुंब पद्धती आहे, जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे भरपूर लोक येणार आहेत, भरपूर धमाल मस्ती आणि मज्जा करणार आहोत. तर सकाळी पहाटेपासून स्वयंपाकाची तयारी चालूच आहे. ब्रेकफास्ट झाला की माझी काय काय तयारी झाली ते आपण बघूयात. आणि मी टेकडीवर गेले होते तेव्हा आज एक स्ट्रेंज इन्सिडेंट झाला. मी नव्हते ॲक्च्युली इथे, पण आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये साप आला होता. फॉर्च्युनेटली तो बिनविषारी होता, पण तो बाईकचं जे सीट असतं त्या सीटखाली जाऊन बसला होता. मग मेकॅनिकला बोलवून आणि सर्पमित्राला बोलवून तो साप बाहेर काढावा लागला. ते अजिबात हे नाही करत का, अटॅक नाही करत ना? करतो. खाल्ले का त्याने काही? मग तोंड कस करतो? करत आहे ना. उड्या मारतो आपण. आणि काय काय तयारी झाली ते पाहूयात. तर इथे मी मटार पनीर बनवून ठेवलं आहे, दोन कडी भरून झालं आहे मोठ्या. त्यानंतर छोले तयार आहेत. जवळजवळ 3 डबे ढोकळा केला मी. त्यानंतर चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी आहे कारण उडदाच्या डाळीचे वडे करणार आहोत, तर ही डाळ पण वाटून ठेवली आहे उडदाची डाळ. आणि इकडे मावशी कोशिंबीरची तयारी करतात, कोशिंबीर आणि सॅलड. आता पुलाव करायचा राहिला आणि पापड वगैरे तळायचे आहेत. ते सगळं झालं की मग गरम गरम आहे मी तळणार आहोत. आणि इकडे ही माझी भाऊच आहे, ती पापड तळते आणि इथून पुढे सगळं काम ती करणार आहे. आता काही पसारा काढायचा नाही मऊ. नाही आता काहीच नाहीये. आहे आहे, डाडू खोटं बोलतो, घे आहेस का? आहे आहे आहे, खा ग. काय नको आईस्क्रीम देणार आहे? नाही तर नाही देणार. त्यांना जर हाय केलं तर देणार.
ते मोत्याची घालायची ना काय नाही ना बस का इकडे बघून हाय का नाही अजून खाऊन व्हायच आधीच एकतर लागलंय आधीच एकतर हाताला लागलं कशाचा असं सांगा शकतात नाही आता त्याला पण मग कस तू पण फ्रेम कम्प्लीट होईल आणि इकडे हे जेवणाचं ताट भरून झालं आहे नैवेद्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्यात आधी पापड आहेत तळलेले त्यानंतर ढोकळा चटणी पोळी त्यानंतर तळलेले उडदाचे वडे थोडं सॅलड श्रीखंड मटार पनीर छोले मुकेश बरोबर तिन्ही पोरं एकदम हे तर काय चुळेच वाटत सगळ्यांना यायला खूप उशीर झाला जवळ 3 वाजून गेले त्यामुळे आता आम्ही सगळे जेवण उरकतो आणि मेन जे उत्सव मूर्ती आहेत अर्थातच नवरा नवरी तेच आले नाही आहेत त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता काही 2 ताटांपुढे रांगोळी काढली आहे आणि जेवण उरकली आहे आता आम्ही मस्तपैकी सगळे निवांत गप्पा मारत बसलोय जोरदार गप्पा टप्पा जोक्स गॉसिपिंग मस्त चालू आहे या माझ्या मावस बहिणी त्यानंतर माम्या मावशा आणि बरेच पाहुणे बाहेर बसलेत काही बाहेर पत्रिका वाटण्यासाठी गेलेत सुरुवातीपासून मुकेशला का मुकेशला मंथन झोपेतून उठलाय त्याचा दूध पिण्याचा प्रोग्राम चालू आहे असा योग खूप कमी दिवसा येतो की तो हाताने असा व्यवस्थित दूध पितो नाहीतर त्याला खूप मागे मागे लागून दूध पाजावं लागतं आणि अर्थातच कुठलाही इव्हेंट चहाशिवाय कम्प्लीट होतच नाही आता मस्त टी टाईम चालू आहे आमचा माझ्या कझिनने चहा बनवला इथे आता जस्ट आमचं सगळं आवरून झालंय भरपूर पाहुणे आले होते दिवसभर आणि त्यांनी याला थोडासा उशीर झाला त्यामुळे जेवणाची गडबड आणि त्यानंतर आम्ही बराच वेळ खूप मस्त गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे इन बिटवीन मला बोलायला नाही जमलं तर आता सगळं आम्ही जाम दमलं आहोत मस्त झोपणार आराम करणार आहोत उद्या रविवार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिलॉग तुम्हाला जर आजचा हा व्हिलॉग आवडला असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर इन फ्युचर तुम्हाला जर असे आणखी मी व्हिलॉग बनवलेले आवडत असतील तर तुम्ही प्लीज ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याचबरोबर माझं यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे, फुकट आहे, निःशुल्क आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पोस्ट किंवा नवीन रेसिपी यूट्यूबवर अपलोड करेल तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल. तर पुन्हा भेटूया एखाद्या छानशा चमचमीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. से बाय, गुड नाईट, स्लीप टाईट, डोंट लेट बेड बग्स बाईट. आणि तू कर.